मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. एम पी एस सीद्वारे एक प्रसिद्धीपत्रक सर्वांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि हे प्रसिद्धपत्रक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या पदसंख्येच्या बाबत आहे. मित्रांनो, बघा या परिपत्रकामध्ये, या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे. शासनाच्या मागणीनुसार विविध विभागातील भरावयाच्या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या पदसंख्येमध्ये काही सामाजिक प्रवर्गासाठी पदे आरक्षित नसल्याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या संदर्भात नमूद करण्यात येते की शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविण्यात येते. मागणीपत्रामधील पदसंख्या तसेच आरक्षण हा विषय संपूर्णतः शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद पदसंख्या तसेच आरक्षणामध्ये बदल करण्यास आयोगाला मुभा नाही आहे. तर यामध्ये आयोगाला कोणत्याही प्रकारचे पॉवर नाही आहेत, त्यांना ते हस्तक्षेप करता येत नाही. संबंधित विभागाने जो रिक्त जागेचा तपशील दिलेला आहे तसाच्या तसा तपशील हा आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. तर 2 मार्च 2020 हे प्रसिद्धीपत्रक होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. धन्यवाद.